सर्व अभ्यासक मित्र मैत्रिणींचं स्वागत आहे. आपली चालू घडामोडींची सिरीज आपण कंटिन्यू करतोय आणि यामध्ये आपण आज पहिल्यांदा समजून घेणार आहोत 29 सप्टेंबर 2019 महत्वाच्या चालू घडामोडी, ज्या आपण MCQ माध्यमातून ज्या आहेत त्या कव्हर करणार आहोत. पहिले आपण MCQ माध्यमातून कव्हर करूयात आणि अनअकॅडमीवरती आता तुम्हाला जे एडिटोरियल सुद्धा मिळणार आहे. तुम्ही मला अनअकॅडमीवरती लक्ष MPSC या नावाने सर्च करू शकता आणि माझ्या माध्यमातून अपलोड झालेले व्हिडिओज बघू शकता. अनअकॅडमीवरती मी प्लस व्हेरीफाईड आणि स्टार एज्युकेटर आहे. अनअकॅडमीवरती जे प्लस कोर्सेस राबवले जातात त्यासाठी तुम्ही लक्ष MPSC हा रेफरल कोड वापरू शकता आणि माझ्या माध्यमातून अपलोड झालेले व्हिडिओज तिथे बघू शकता. आणि इतरही जे प्लस एज्युकेटर आहेत या सर्वांच्या माध्यमातून राज्यसेवा 2020 म्हणजे MPSC 2020 किंवा MPSC माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या कुठल्याही स्पर्धा परीक्षा ज्या असतील याची तयारी तुम्ही या प्लस कोर्सेसच्या माध्यमातून करू शकता. हे प्लस कोर्सेस नेमके आहेत काय, तर यामध्ये जे महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटर्स आहेत हे सर्व एज्युकेटर्स तुम्हाला मार्गदर्शन करतील आणि लाईव्ह क्लासेसच्या माध्यमातून तुम्हाला मदत मिळेल. तर तुम्ही यासाठी जे आहे ते ट्रायलसुद्धा बघू शकता. 7 डे फ्री ट्रायलसुद्धा अवेलेबल आहे. सोबतच जो आता सप्टेंबर महिन्यामध्ये आहे त्याच्यामध्ये 10% एक्स्ट्रा डिस्काउंट जे आहे तुम्हाला या लक्ष MPSC जो रेफरल कोड आहे हा वापरून मिळू शकतो. प्लस कोर्सेसच्या माध्यमातून ओव्हरऑल विषयांची तयारी चांगल्या प्रकारे तुमची होऊ शकते. चला सुरुवात करूया. नुकताच सैन्य अभ्यास काजिंद, याचं नाव आहे काजिंद. हा सैन्याभ्यास जे आहे ते भारत आणि कुठल्या देशाच्या मदत आयोजित केला जाणार आहे. काजिंद आता याच्यावर ऑप्शन दिले आहेत, जपान, भूटान, कझाकिस्तान आणि भारत यापैकी नाही. तर बघा लक्षात घ्या इथे काय म्हटलंय, काजिंद. तर कझाकिस्तान आणि भारत, KZ+India. कझाकिस्तानची राजधानी काय, नूर सुलतान. आणि याचे जे प्रेसिडेंट आहे, प्रमुख आहेत, ते आहेत के जे टोकायो. हे राष्ट्रप्रमुख आहेत कझाकिस्तानचे. ठीक आहे, नूर सुलतान जी आहे ती राजधानी आहे कझाकिस्तानची. उत्तर आशियामध्ये असलेला हा देश आहे आणि यांच्यासोबत जे आहे कझाकिस्तानसोबत काझिंद नावाचा जो आहे हा एक अभ्यासक्रम जो आहे तो युद्धाभ्यास जो आहे तो होतोय. हा आयोजित कुठे केला जाणार आहे, आता हे सुद्धा महत्वाचं आहे की हा आयोजित कुठे केला जाणार आहे. हा आयोजित केला जाणार आहे पिठोरागड. आता पिठोरागड आहे कुठे, तर पिठोरागड जे आहे ते उत्तराखंडमध्ये आहे पिठोरागड. आणि या पिठोरागडमध्ये भारत आणि कझाकिस्तान यांच्या दरम्यान जे उत्तराखंडबद्दल आपण बोलतोय, तर उत्तराखंडचे मुख्यमंत्री कोण आहेत, तर त्रिवेंद्र सिंग रावत हे मुख्यमंत्री आहेत. आणि ज्या गव्हर्नर आहेत त्या कोण आहेत, बेबी राणी मौर्य ह्या तेथील गव्हर्नर आहेत. एवढं आपल्याला माहिती असणं अपेक्षित आहे. ठीक आहे, उत्तराखंड जे आहे, उत्तराखंडमधील एक प्रसिद्ध असं आहे की जे जिम कॉर्बेट नॅशनल पार्क जे आहे हे येथील अतिशय प्रसिद्ध असं नॅशनल पार्क आहे. आणि जो जिम कॉर्बेट नॅशनल पार्क जे आहे ते भारतातील सर्वात जुनं नॅशनल पार्क आहे. ठीक आहे, तर पहिल्या प्रश्नामधनं जे आहे ते आपल्याला एवढी माहिती जे मिळणं अपेक्षित आहे. त्यानंतर INS खांदेरी ही जी पाणबुडी आहे, हां अणुपाणबुडी ज्याला म्हटलं, तर हिला कुठे कमिशन करण्यात आलं म्हणजे काय, की ही कुठे जे आहे समर्पित करण्यात आले किंवा कुठे चालू करण्यात आले. तर ही ज्यावेळी कमिशन म्हणतात, सैन्यामध्ये कुठलंही जेव्हा कार्य चालू करतात तेव्हा त्याला कमिशन झालं असं म्हणतात. तर ही INS खांदेरी जी आहे ही पाणबुडी कुठे कमिशन करण्यात आली, तर ही जी INS खांदेरी जी आहे ही मुंबई डॉक येथे ही कमिशन करण्यात आली आहे. आणि सध्या भारताचे जे रक्षामंत्री आहेत, केंद्रीय रक्षामंत्री राजनाथ सिंग, रक्षामंत्री जे आहेत भारताचे रक्षामंत्री राजनाथ सिंग यांनी तिला कमिशन करवलं आहे, यांच्या हस्ते ती कमिशन करण्यात आलेली आहे. कालच आपण बघितलं होतं INS वराह जे आहे हे भारतीय तटरक्षाचं वराह जे आहे हे सुद्धा याला सुद्धा जे आहे चालू करण्यात आलं होतं, हे सुद्धा समर्पित देशाला समर्पित करण्यात आलं होतं. ठीक आहे, भारत हे मुंबई इथे जे आहे
राजनाथ सिंग यांनी कमिशन करीत आहे. होय, पुढील प्रश्नाकडे. नुकतंच ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्यावर आधारित संग्रहालय बनण्याची घोषणा कोणत्या राज्य सरकारने केली आहे? ईश्वरचंद्र विद्यासागर 19व्या शतकातील एक महान समाजसुधारक होते आणि त्यांच्यावरती जे त्यांच्या लाईफवर बेस्ड जे एक म्युझियम जे आहे हे पश्चिम बंगाल गव्हर्नमेंट करणार आहे. पश्चिम बंगालने केले आहे. आता पश्चिम बंगालने केले तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री कोण आहेत? ममता बॅनर्जी. ठीक आहे, राजधानी जी आहे ते कोलकाता, आणि कोलकाता कोणाच्या किनाऱ्यावरती आहे तर हुगळी नदीच्या किनाऱ्यावरती जे आहे. आणि सध्या गव्हर्नर कोण बनले तर जयदीप धनगड. जयदीप धनगड जे सध्या बनलेले आहेत. हे जे ईश्वरचंद्र विद्यासागर आहे हे 19व्या शतकातले एक महान समाजसुधारक आहेत. प्रतिष्ठित समाजसुधारक होते. त्यांच्या लाईफवर बेस जे आहे ते एक म्युझियम जे आहे ते बनवलं जाणार आहे. नुकतंच कुठल्या एअरपोर्टला यात्रींसाठी दिल्या जाणाऱ्या सुविधांसाठी सर्वक्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं, म्हणजे जे पब्लिक येतात त्या पब्लिकला सगळ्यात चांगल्या फॅसिलिटी कुठल्या एअरपोर्टच्या माध्यमातून दिल्या जातात? मुंबई एअरपोर्ट, नवी दिल्ली एअरपोर्ट, कोलकाता एअरपोर्ट की कोचीन एअरपोर्ट? तर हे जे आहे कोचीन एअरपोर्टला हा अवॉर्ड देण्यात आला. सर्वश्रेष्ठ म्हणून कोचीन एअरपोर्टला जे आहे ते डिक्लेअर केलं आहे. आणि या रँकिंगमध्ये जे आहे ही जी रँकिंग जी आहे जे यात्रींना सुविधा दिल्या जाते कोचीन इंटरनॅशनल एअरपोर्ट टॉपवरती राहिले. आणि कोचीन एअरपोर्टला जे आहे ते चॅम्पियन ऑफ द अर्थ हा अवॉर्डसुद्धा मिळाला होता, कारण टॉपचं एक ग्रीन एअरपोर्ट हे आहे म्हणून. पुढील प्रश्न. नुकतंच कुठल्या राष्ट्राने जे आहे महात्मा गांधीच्या पत्रांचं अनावरण केलेलं आहे? हे केलं आहे इस्रायलने, लक्षात घ्या. महात्मा गांधीजींच्या द्वारे लिहिलेले जे पत्र आहेत याचं अनावरण इस्रायलच्या माध्यमातून करण्यात आलं आहे. आता इस्रायलची कॅपिटल काय? येरुसलेम. याच्यावरती जे आहे बऱ्याच वेळा हे चर्चेमध्ये असतं, जेरुसलेम येरुसलेम याला म्हटलं जातं. आणि बेंजामिन नेत्यानाहू जे आहेत हे येथील प्रधानमंत्री आहेत, म्हणजे ज्यांनी कोणी याच्याच जे आहे येरुसलेम. कसं आहे की हे सध्या चर्चेमध्ये होतं त्यामुळे हे येरुसलेम तुम्ही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न. कोणत्या मेट्रोचं नाव राजा भोज यांच्या नावावर ठेवण्याची घोषणा करण्यात आली? तर भोपाळ मेट्रो जी आहे जी मध्य प्रदेशची राजधानी जी आहे भोपाळ, ही यांनी जी आहे या मेट्रोचं नाव राजा भोज यांच्या नावावर ठेवण्याची घोषणा मध्य प्रदेशचे चीफ मिनिस्टर कमलनाथ यांनी ही घोषणा केली आहे. मध्य प्रदेशचे जे चीफ मिनिस्टर आहेत. आता कसं आहे की राजा भोज जे आहे ते कोण होते? 11व्या शतकातील परमार वंशाचे एक शतकातील जे आहे परमार वंशाचे राजा होते. आता यांना जे आहे एक अतिशय महत्त्वाचं आहे, कारण की त्यांचं जे भोपाळमध्ये बरंचसं कार्य, म्हणजे कार्य म्हटल्यापेक्षा कसं आहे की भोपाळमध्ये जर तुम्ही बडी झील वगैरे जे बघितलं तर या भोपाळमध्ये त्यांचा एक राजा भोजचा एक मोठा पुतळा आहे. रात्री तर ते एक भेट देण्यासाठी जे आहे एक पर्यटन स्थळ म्हणूनच राहतं. तर 11व्या शतकातील जे आहेत परमार वंशाचे राजे होते, त्यांच्या नावावरती हे नाव ठेवण्यात आलेलं आहे. चला पुढील प्रश्न. नुकतंच डिजिटल प्रतिस्पर्धा रँकिंगमध्ये कुठला देश जो आहे तो टॉपवरती राहिला आहे? आता हे डिजिटल प्रतिस्पर्धा रँकिंग यामध्ये अमेरिका जे आहे हे टॉपवरती राहिलेलं आहे. हे नेमकं काय डिजिटल प्रतिस्पर्धात्मक जे डिजिटल कॉम्पिटिशन रँकिंग कॉम्पिटिटिव्ह म्हणू शकतो. ही डिजिटल कॉम्पिटिटिव्ह रँकिंगमध्ये जे आहे अमेरिका फर्स्टवरती, सिंगापूर सेकंडवरती, आणि भारत जो आहे हा यामध्ये 44व्या क्रमांकावरती आलेला आहे. ठीक आहे, पुढील प्रश्न. नुकतंच TNCA पहिली महिला अध्यक्ष, पहिली अध्यक्ष म्हटल्यापेक्षा पहिली महिला अध्यक्ष कोण बनलेलं आहे? तर रूपा गुरुनाथ यांची नियुक्ती झाली आहे TNCA पहिल्या महिला अध्यक्ष. TNCA म्हणजे काय? तमिळनाडू क्रिकेट असोसिएशन. तमिळनाडू क्रिकेट असोसिएशन याच्यापैकी रूपा गुरुनाथ आहे या पहिल्या महिला अध्यक्ष बनलेल्या आहेत. तमिळनाडू जर आपण बघितलं तर तमिळनाडूची राजधानी काय? चेन्नई आहे. चीफ मिनिस्टर काय? एडपट्टी के पलानीस्वामी.
आणि गव्हर्नर कोण आहेत, तर गव्हर्नर आहेत बनवारीलाल पुरोहित. बनवारीलाल पुरोहित हे जे आहेत तिथले. नुकतंच युनायटेड नेशन ग्लोबल क्लायमेट ॲक्शन अवॉर्ड हा कोणी जिंकलेला आहे, तर हा अवॉर्ड कोणी जिंकलेला आहे, तर हा अवॉर्ड जिंकला आहे इन्फोसिस. इन्फोसिसने जे युनायटेड नेशन्सच्या माध्यमातून ग्लोबल क्लायमेट ॲक्शनचा अवॉर्ड दिला जातो, तर हा इन्फोसिसने जिंकलेला आहे. इन्फोसिसची स्थापना कधी झाली होती, 1988. हेडक्वार्टर कुठे आहे, बेंगलुरू. हेडक्वार्टर कुठे आहे, बेंगलुरू येथे. आणि सध्या MD आणि CEO जे आहेत ते म्हणजे सलील पारेख. ठीक आहे. आता नुकतंच जे आहे कुस्ती, आंतरराष्ट्रीय कुस्ती महासागराद्वारे जे आहे रँकिंग करण्यात आलं आहे, 85 किलोग्राम वर्गगटामध्ये टॉपवरती कोण राहिलेला आहे. 85 किलोग्राम जो वर्गगट आहे यामध्ये भारतीय जो मल्ल आहे दीपक पुनिया, दीपक पुनिया जे आहे हा 85 किलोग्राम वर्गगटामध्ये टॉपवरती राहिला आहे. आणि ही कोणी केली आहे, तर आंतरराष्ट्रीय कुस्ती महासंघाद्वारे ही घोषणा करण्यात आलेली आहे. चला पुढील प्रश्न. नुकतंच भारतीय वायुसेनेचे नवीन उपप्रमुख म्हणून कोण आलं आहे, भारतीय नौसेनेचे उपप्रमुख, इंडियन एअरफोर्सचा नवीन उपप्रमुख HS अरोडा. HS अरोडा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे भारतीय वायुसेनेचे उपप्रमुख. IAFचे नवीन उपप्रमुख नियुक्त करण्यात आले. नवीन चीफ कोण आहेत, RKS भदौरिया. आता जे आहे RKS भदौरिया इंडियन एअरफोर्सचे चीफ बनलेले आहेत, RKS भदौरिया. मग आता हे जे आहे हे जे पूर्वीचे जे आहेत उपप्रमुख होते म्हणून आता त्यांची जे प्रमुख म्हणून नियुक्ती झाली आहे. आता जे आहे IAFचे HS अरोडा जे आहेत ते उपप्रमुख बनलेले आहेत. नुकतंच आदि महोत्सवाचं उद्घाटन कुठे करण्यात आलं आहे. एक जो याच्यापूर्वी झाला होता आदि महोत्सव लद्दाख येथे झाला होता आपल्याला माहिती आहे. आता नुकतंच जे आहे ते नोएडा, रेणुका सिंह जे आहे आदिवासी मंत्री जे आहेत रेणुका सिंह यांनी आदि महोत्सवाचं उद्घाटन केलेलं आहे. इथे जे आहे एक प्रदर्शन असतं ज्याच्या माध्यमातून, या प्रदर्शनाच्या माध्यमातून जे जनजाती ज्या असतात या जनजातीयांचं जे आहे प्रदर्शन जे याच्यामध्ये केलं जातं. आणि त्याच्या अंतर्गत जे आहे ज्या अनुसूचित जमाती जातात तर आदिवासींचं सगळं प्रदर्शन जे आहे ते याच्या माध्यमातून केलं जातं. ठीक आहे. तर हे काही महत्त्वाचे प्रश्न होते, आपण 29 तारखेचे प्रश्न बघितले. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कळवा. आणि जर तुम्हाला अनअकॅडमीचे प्लस सबस्क्रिप्शन जर घ्यायचं असेल तर नक्की लक्ष MPSC रेफरल कोड वापरा आणि याच्या माध्यमातून तुम्ही जे आहे ते सबस्क्रिप्शन घेऊ शकता. खूप चांगल्या प्रकारे तयारी जर तुमची करायची इच्छा असेल तर फार अतिशय कमी चार्जेसमध्ये जे आहे ओव्हरऑल तुम्ही तयारी याच्या माध्यमातून करू शकता. आणि सर्व महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटर्स यांच्या माध्यमातून तुम्हाला जे आहे हे करता येईल. लक्ष MPSC हा रेफरल कोड लक्षात ठेवा. या लक्ष MPSCच्या माध्यमातून तुम्ही 10% एक्स्ट्रा डिस्काउंट याच्यामध्ये घेऊ शकता. ओके, भेटूया 30 तारखेच्या चालू घडामोडींमध्ये.